ते त्या व्यासपीठावरूनच एक लोकसभेला जो फॅक्टर चर्चेत आला होता त्याचंही उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित आहे तो फॅक्टर म्हणजे जरांगी पाटलांचा फॅक्टर ज्या पद्धतीनं महायुतीला खास करून मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम मराठातल्या काही भागामध्ये त्या फॅक्टरचा फटका बसला तुमच्याही उमेदवाराला बसला आहे तो फटका आणि तर आता विधानसभेलासुद्धा ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करतायत वारंवार ते बोलत आहेत या गोष्टीवरून तर या फॅक्टरचा सामना करण्यासाठी काय स्ट्रॅटजी आखली आहे विशेषतः तुमच्या पक्षानं कारण जर बघितलं तर त्यांच्या निशाण्यावरती तुमचे एक महत्त्वाचे नेते आहेत छगन भुजबळ आणि चर्चांमध्ये ज्यावेळेस जरांगे पाटलांकडे चर्चेला जातं सरकार म्हणून तर त्या चर्चांमध्येही कुठेही राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्या पक्षाचा नेता एखादा दिसत नाही त्यांच्याशी चर्चा करताना तर या फॅक्टरचा सामना करण्यासाठी काय स्ट्रॅटेजी आहे सर्व स्ट्रॅटेजी किंवा सर्वच काही उघड करणं योग्य राहत नाही एक आहे की महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये जे काय सामाजिक प्रश्न उभे राहिले आहेत हे महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातून काय योग्य आहेत असं मला काय वाटत नाही हे त्या त्या, त्या पद्धतीनेच व्यवस्थितरित्या त्याची सोडवणूक केली गेली पाहिजे त्या साऱ्या गोष्टीचं राजकीय उपयोग करणं किंवा भांडवल करणं हे महाराष्ट्राच्या सुद्धा चुकीचं ठरू शकेल म्हणूनच अलीकडच्या कालावधीमध्ये काही राजकीय पक्षांनी आंदोलनाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली परंतु त्या सर्व पक्षीय बै नेत्यांच्या बैठकीमध्ये मात्र या आंदोलनाच्या संदर्भात किंवा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मात्र वेगळी भूमिका मांडली माझं स्पष्ट असं मत आहे की मराठा समाजाचं आंदोलन जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली जे सुरू आहे त्याचा राजकारणाशी कुणीही संबंध जोडण्याचा प्रयत्न करू नये असं माझं स्वतःचं व्यक्तिगत मत झालं आहे का मी तसं नाही म्हटलं माझे माझे प्रत्येक शब्द खूप तोलनमापून आहे बरोबर आहे पण उलट काही मंडळी त्यांच्या आंदोलनाचा स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी उपयोग करू इच्छितात म्हणतच पाठिंबा दिल्यासारखं जाहीर केलं के पण एकीकडे आम्ही काय म्हणत आलो की नाही हे आरक्षण दिलं गेलं पाहिजे पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागतात आणि पण पुन्हा तेच करत बसायचं म्हणजे निवडणुका सर समोर ठेवून ते होतंय असंही होऊ शकतं मला एवढंच साहिलजी म्हणायचं आहे समारोप करत असताना की धरांगे पटलांचं आंदोलन हा एक सामाजिक भाग आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती आणि मग सामाजिक विषय आणि असे हे राजकारणापासून भिन्न यापूर्वी राहिलेले आहेत सुद्धा ते तसंच एकमेकापासून वेगळे असावेत या भूमिकेवरतीच राजकारण त्या ठिकाणी असावं या, या, या प्रांजळ मताचा मी आहे आणि ती भूमिका घेऊनच आम्हाला पुढची वाटचाल करायची आहेत